माय गोगण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा. दापोली शहरातील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी नगरपंचायतीनं कंबर कसली आहे. तुम्ही जर इथे नारगोली बंधाऱ्याची जर परिस्थिती बघाल तर इथे तुम्ही JCB तुम्हाला दिसतील, तुम्हाला डंपर दिसतील, पोकलेन दिसतील. मोठ्या प्रमाणावर इथे काम नगरपालिकेने सुरू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे काम सुरू आहे ते लोकसहभागातून आहे. आणि आज भव्य श्रमदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलं होतं आणि यामध्ये दापोली शहरातील जवळपास 500 लोक सहभागी झाली होती. जिल्हाधिकारी इथे होते आणि विविध पक्षांचे नेते होते. एकंदरीतच दापोली शहराची जी पाण्याची समस्या आहे ती दूर व्हावी यासाठी नगरपालिका प्रामाणिक प्रयत्न करताना इथे दिसते आहे. ग्राउंड झिरोवर आम्ही आहोत आणि इथे काय काम सुरू आहे हे तुम्ही स्वतः पाहतात. आपल्यासोबत दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रोडगे सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. रोडगे सर, तुम्ही इथे आता लोकसहभागातून कार्याला सुरुवात केली आहे, ही संकल्पना कशी काय सुचली? आपल्या सर्वांना माहिती आहे की दापोलीमध्ये नेहमी उन्हाळ्यामध्ये एक तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण होते. तर याच्यावर जी पाणी टंचाई नेहमी निर्माण होते याच्यावर टँकरद्वारे आपण पाणी पुरवठा करतो की तात्पुरती उपाययोजना न करता याच्या ही ही पाणी टंचाई का उद्भवते तर याचा थोडंसं पाहणी करण्यासाठी मी धरण क्षेत्रावर आम्ही सर्व नगरसेवक थोडंसं पाहणी केली आमचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी. आणि धरणाच्या मागच्या साईडला यावर्षी कसं सप्टेंबरमध्येच पाऊस बंद झाल्यामुळे धरण बऱ्याच अंशी कोरडं पडलं होतं. मग धरणाची जी मागची साईड आहे इकडची, या ठिकाणी मी थोडं पाहणी केलं. या ठिकाणी पाण्याचा ओलावा दिसला आणि हे आजूबाजूचा जो धरणाचा दोन्ही भागाचा जो परिसर हे पाहिल्यावर असं लक्षात आलं की धरण हे अंडर कॅपॅसिटीमध्ये भरल्या जातं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचलेला आहे. म्हणजे त्याची माहिती घेतली की 78 जेव्हा धरण झालं तर त्या तेव्हापासून या धरणाचा कधीही गाळ काढलेला गेलेला नाही. आणि हे धरण त्यावेळेस मजुरामार्फत केल्यामुळे एस्क्युएशन याचं कमी प्रमाण झालेलं आहे. आता जे पोकलेन JCB हे बऱ्यापैकी आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे एक लक्षात आलं की आता याचे मोठ्या प्रमाणे आपण साईडची जे रुंदीकरण खोलीकरण आपण मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो की ज्यायोगे एक दापोली शहराला जो पाणीसाठा लागतो की त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध होऊ शकते. सर, आत्ता सध्या खूप झरे फुटलेले आहेत ते आम्ही पाहिलं इथे, तर किती पाणी दिवसाला साचतं आहे सध्या? म्हणजे हे काम सुरू केल्यानंतर किती साचतं आहे आणि आधी काय स्थिती होती थोडक्यात सांग. ज्यावेळेस आम्ही सर्वप्रथम इथे पाहायला आलो इथले शेतकरी काही शेतकरी भेटले ते सांगितले की अगोदर ही नदी हिवाळ उन्हाळ्यामध्ये पण इथे झरे व्हायचे. मग आम्ही त्यानंतर थोडंसं त्या ठिकाणी सुरुवातीला झरे काढायचं काम केलं तर ते झरे एवढा चांगला सुरुवातीला हे पाणी साठा वाढला ते सुरुवातीला 4 ते 5 लाख 24 तासामध्ये आम्हाला डिस्चार्ज प्राप्त झाला. आणि आता जर पाहिलं तुम्ही अजून पण त्या ठिकाणी झरे चालूच आहेत. आता मे महिना चालू झालेला आहे आणि जसं जसं आपण एक्सक्युएशन करत आहोत तसे तसे पुढे झरे लागत आहेत. तर ह्या झऱ्यातून सध्या 2 ते 3 लाख लिटर आपल्याला पाणी साठा उपलब्ध होत आहे की त्याचा उपयोग आपल्याला असा होत आहे की जे एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीलाच आपल्याला टँकरने पाणी पुरवठा करावा लागला असता आता जे पाण्याचं जे बाष्पीभवन आहे जे पर्कोलेशन आहे याची भरपाई सगळी ह्या पाण्यामधून आपली निघून भरून जाते. आपलं टँकर अद्यापर्यंत आपल्याला लागलेलं नाही. जेव्हा एखादा प्रशासकीय अधिकारी पुढाकार घेऊन काम करतो तेव्हा त्यांना सगळ्यात चांगली साथ लागते ती पदाधिकाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची, तर ती साथ तुम्हाला कशी लाभली? मी तर म्हणेन सर्व शासकीय अधिकारी चांगलं काम करण्याची प्रत्येकाच्या मनात इच्छा असते परंतु त्याला चांगलं वातावरण भेटणं म्हणजे सपोर्ट भेटणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा सपोर्ट मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दापोलीसारखा सपोर्ट नागरी भागामध्ये जसं की आतापर्यंत पाणी पुरवठ्याचे सगळे गाळ काढणे वगैरे ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम असतात, नागरी भागामध्ये हा पहिला कार्यक्रम इथे झाला. का झाला तर प्रशासन एकटं याला कारणीभूत नाही तर या ठिकाणी सर्व शहरातील सर्व नागरिक आमचे सर्व पक्षीय सगळे नगरसेवक नगराध्यक्ष आमचे सभापती सगळे माझे कर्मचारी शहरातील सर्व जे सामाजिक संघटना आहेत विविध धार्मिक संघटना विविध गणेश मंडळं पण आहेत या ठिकाणी सर्व विशेष म्हणजे सर्व शासकीय कार्यालय आता या ठिकाणी आम्ही 1 मेच्या दिवशी 1 मे झेंडावंदन झाल्यानंतर शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांना या ठिकाणी आम्ही व्हिजिट द्यायला आलोत तर हे पाहिल्यानंतर प्रांतसाहेब तहसीलदार साहेब PIA साहेब BDO आणि उप अभियंता
सर्वांनी एवढं स्वतःहून मदत केली की स्वतःहून त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या मध्ये माध्यमातून आम्हाला पोकलेन जेसीबी डंपर वगैरे आपल्याला पुरवठा केलेला आहे. तर हे सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला या ठिकाणी एवढं आपल्याला काम आपण चालू केलेलं आहे. आपल्यासोबत पाणी सभापती प्रकाश साळवी सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. तुम्ही इथे सभापती आहात, तर पाणी समस्या जेव्हा निर्माण होते तेव्हा सगळ्यात पहिलं जर नागरिकांना तोंड द्यावं लागत असेल तर ते लोकप्रतिनिधींना द्यावं लागतं, तर तुम्हाला काय वाटतं हे जे इथे काम सुरू आहे त्याबद्दल तुमच्या भावना? आत्ता जे धरणाचा गाळ काढण्यासाठी जे मुख्य देखरेख रोडगे साहेबांनी जे हाती घेतलेलं काम आहे गाळ काढण्याचं, त्याच्यामध्ये मला एवढं समाधान वाटतं की मी सभापती असताना हे गाळ काढण्याचं काम आता चालू आहे. आणि हे गाळ काढण्याचं काम जर का पूर्ण झालं तर भविष्यात लोकांना 25 वर्ष पाणी टंचाईपासून दूर ठेवता येईल असं मला मानस वाटतोय. आणि ज्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र यायला हवं होतं ते सगळं एकत्र आले, तुम्ही याबद्दल समाधानी आहात? हो, आता संपूर्ण दापोलीकरांनी लोकवर्गणीतून मुख्याधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या आव्हानानुसार दापोलीकरांनी लोकवर्गणीतून आपला जो सहभाग केलेला आहे त्याचं खूप समाधान वाटतं आहे मला. शासनाकडून सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? आता इथे काम तुमचं लोकसहभागातून सुरू आहे, पण शासकीय स्तरावरनं म्हणजे सरकार पातळीवर तुम्हाला काय हवं आहेत, काही मागणी आहेत? हो, आता शासकीय मागणी आपली अशी आहे की आता आपण हे लोकवर्गणीतून हा गाळ काढण्याचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे, हाती घेतलेला आहे समाधानातून. पण काही धरणाचं काम आपलं अपुरं आहे, जी पिचिंग आहे, आपलं धरण लिकेज आहे, त्यासाठी शासनाकडे मुख्याधिकारी आणि आम्ही मदत करून आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत. आपल्यासोबत आणखी नगरसेवक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन जाधव, तेही गेल्या अनेक वर्षांपासून इथे विविध विकास कामांसाठी प्रयत्न करतात, तर तुमच्या भावना काय आहेत? एक चांगलं विधायक कार्य इथे होतं आहे. मुळामध्ये रोडगे साहेबांनी जी आता मगाशी सांगितलं की हे काम होणं गरजेचं होतं, ते काम आता आपल्याला सुरुवात त्याची झालेली दिसत आहे आणि काळाची गरज आहे. कारण पाणी पाण्याचे झरे जे मृतावस्थेत झाले होते त्यांना आता ऊर्जितावस्था प्राप्त झाली आणि याचं श्रेय रोडगे सरांनी आम्हाला सगळ्यांना प्रेरणा दिल्यामुळे हे झालेलं आहे. आणि खरोखर म्हणजे दापोलीच्या लोकांना एक सवय लागली आता आजच्या उपक्रमातून की आपण लोकसहभागातून काय करू शकतो याच्या सवय आजपासून लागलेली आहे. त्यामुळे लोक आता लोकांना कळलं की हे लोकसहभागातून होतं, त्यामुळे भरभरून लोक मदत करायला लागलेली आहेत. आणि एक आमची जमेची बाजू आहे, याच्यामध्ये नगरपंचायतीचा एकही रुपया खर्च आजपर्यंत झालेला नाही आणि लोकसहभागातून असल्यामुळे लोकांनी आता स्वतःहून पुढाकार घेऊन काय करावं याचं आता महत्त्व कळलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. आपल्यासोबत इथे नगरपंचायतीचे कर्मचारी स्वप्नील महाकाळ आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून या पाणी विभागामध्ये काम करत आहेत. तुम्ही जेव्हा लोकांकडे जाता तेव्हा लोक काही तक्रारी करतात पाण्याची समस्या आहे, पाणी आम्हाला जरा जास्त द्या असं काही? हो, निश्चितच. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असतं की दापोलीत एवढा पाऊस पडतो मग तुमचं पाणी का नाही पुरत. त्यांना आम्ही वारंवार सांगत असतो की मे महिन्यात आपल्याला पाणी थांबत नाही. त्यांना धरणाबद्दल पण सगळ्यांना सांगत असतो, पाणी अपुरं आहे तरी देखील लोक म्हणतात की आम्हाला 2 तास पाहिजे, 4 तास पाहिजे, 24 तास पाणी पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते. पण ते आम्ही पाणी साठा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही पुरी करू शकत नाही. आता काय वाटतंय, भविष्यात ही तक्रार राहणार आहे लोकांची? निश्चितच, भविष्यात ही तक्रार आपण पूर्ण राहणार नाही आणि त्याच्यासाठीच आपले प्रयत्न चालू आहेत. आपण मे महिन्यात पण पूर्ण समाधानकारक लोकांना पाणी देऊ शकतो. शेवटचा प्रश्न एक आपण मुख्याधिकारी सरांना विचारूया. सर, नागरिकांनी आज तर यामध्ये मोठ्या संख्येनं आणि हिरिरीने सहभाग घेतला, भविष्यात देखील नागरिकांची साथ तुम्हाला मिळावी यासाठी काय आवाहन कराल तुम्ही सगळ्यांना? आपण आज या ठिकाणी जे लोकसहभागातून जे श्रमदानाचं आणि मशिनरीचं काम सुरू केलेलं आहे ही फक्त 20% काम झालेलं आहे. त्याला मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला पूर्ण क्षमतेमध्ये जर धरणाचा वापर करायचा असेल तर या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोकांकडनं मशिनरी असेल इंधन स्वरूपामध्ये लोकसहभागाची नगरपंचायतला आवश्यकता आहे. तर मी ह्या परिसरातील सर्व जनतेला, सर्व सामाजिक संस्था, इतर सर्व संस्थेला नगर परिषदेच्या वतीने आवाहन करतो की या ठिकाणी आपल्याला मशिनरीच्या स्वरूपात, इंधनाच्या स्वरूपात नगर परिषदेला भरघोस लवकरात लवकर ह्या पाऊस पडायच्या अगोदर मदत करा, ज्या ओघे आपल्याला हे धरण पुढच्या वेळेस पूर्ण क्षमतेने पाणी साठा होईल पावसाळ्यामध्ये. आणि एप्रिल मे मध्ये जो पाणी टंचाई जाणवते तर मुबलक प्रमाणामध्ये आपल्या प्रत्येकाच्या दापोलीच्या घरामध्ये पाणी जाईल. धन्यवाद सर. आपण पाहिलं की मुख्याधिकारी रोडगे सरांनी सगळ्यांना आवाहन केलं आहे
की तुम्ही जास्तीत जास्त मदत करा. तुम्हाला जे शक्य असेल, तुम्ही जर इंधन पुरवू शकता तर तुम्ही इंधनसाठी मदत करा. तुम्ही जर JCB पोकलेन या स्वरूपाची काही मदत करू शकता तर ती तुम्ही द्या. किंवा अगदीच जर झालं तर तुम्ही इथे येऊन थोडा वेळ श्रमदान करा. खारीचा वाटा का होईना प्रत्येकाने इथे उचलणं गरजेचं आहे, तरच दापोली शहराच्या पाण्याचा प्रश्न हा सुटू शकणार आहे. प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, त्याची प्रचिती इथे सगळ्यांना येते आहे. शमशादसह मुश्ताक खान, माय कोकण, नारगोली, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.